बदलापूर येथे लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज यवतमाळात संविधान चौक येथे माननीय विकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांकडून या आंदोलनादरम्यानच काँग्रेसचे नेते माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, बाळासाहेब मांगुळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख संतोष ढवळे, राजेंद्र गायकवाड, जावेद अन्सारी, किशोर इंगळे, चंदू चौधरी, मनीषा काटे, चेतन शिरसाट, तुषार देशमुख, बिपिन चौधरी, सूरज खोब्रागडे यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना अटक केली. विशेष म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा किनी येथे महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्री यवतमाळ येत होते. या दरम्यान कायदा व्यवस्था अबाधित राहावी व हा मुद्दा समोर करीत पोलीस विभागाकडून महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनावेळी ही कारवाई करण्यात आली. सत्ताधारी व पोलीस हे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याऐवजी शांततेने आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करीत असल्याचा आरोप तसेच यवतमाळ पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. एका बाजूला सत्ताधाऱ्यांच्या मोर्चाला व बंदला परवानगी देण्यात येते तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची व यवतमाळ पालकमंत्र्यांची शाबासकी मिळवण्यासाठी ही कारवाई केली आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीने आज यवतमाळ शहरात बंद पुकारलेला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आज मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने आंदोलनादरम्यान आंदोलनकारींना डिटेन केलेलं आहे आणि त्यांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आलेले आहेत. त्यावेळी आमच्यासोबत आज शिवसेनेचे पदाधिकारी संतोष ढवळे, जाणून घेऊया काय संपूर्ण प्रकार आहे. संतोष भाऊ, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी आज महाविकास आघाडीकडून हा बंद करण्यात आला होता, आज डिटेन करण्यात आला, काय बोलायचं याच्यात? बरोबर. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी झालेली आहे की 50 खोके सब ओकेचं सरकार जेव्हापासून आलं आणि केंद्रामध्ये 2014 नंतर जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि या भाजपच्या गद्दारांचं सरकार या ठिकाणी आलं तेव्हा वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना लिहिलेली आहे ती घटना धोक्यात आलेली आहे. आम्ही वेळोवेळी सांगून राहिलेलो आहे या देशाची एकात्मता जर टिकवायची असेल तर बाबासाहेबांची घटनाच टिकू शकते आणि यांना हे नको आहे. आणि त्यानंतर त्यांनी या गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालवण्याचं काम केलं त्या पद्धतीने आपण पाहता की सरकार त्यांनी फोडले, ईडी, CBI, इन्कम टॅक्स आणि पक्ष फोडणे, चिन्ह चोरणे, बाप चोरणे एवढंच नाही तर दुसऱ्या पक्षातले काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो नेते गळाला लावणे आणि अशा पद्धतीने सरकार काम करत असताना त्यांचं दुर्लक्ष देशाच्या संरक्षण झालेलं आहे. एवढंच नाही तर नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहे, शेतकऱ्याचे असो बेरोजगारांचे असो या संदर्भात त्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला जी घटना घडली ती कायम वाचणारी आहे. 3 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग झाला, रेप झाला, त्याच्यानंतर पाठोपाठ 10 ठिकाणी बलात्कार या ठिकाणी झाले, 3 वर्षाची मुलगी सोडलेली आहे. मला सांगा हे संस्था कोणाची होती, शाळा कोणाची होती? भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची होती. त्या मुलीची आई प्रेग्नंट असताना 11 तास त्या ठिकाणी तिचं त्या ठिकाणी रिपोर्ट घेतला नाही. जेव्हा मीडियाच्या माध्यमातून देशाचा आधारस्तंभ चौथा ज्याला म्हणतो त्यांना ही गोष्ट जेव्हा माहीत झाली, पालकांनी आवाज उठवला आणि तेव्हाही हे प्रश्न लोकांच्या दडपणा अगली येऊन सरकारने गुन्हा तातून मात्र गुन्हा दाखल केला. पण त्या आज आपण बघतो जेव्हा उद्धव साहेबांनी आंदोलन करताना पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याच्याबद्दल काय आता काय बघा, कोर्ट म्हणा, पोलीस म्हणा, CBI म्हणा, इन्कम टॅक्स सगळे घरघडी झालेले आहे आणि त्या माध्यमातून कोर्टे सुद्धा काय निर्णय दिला, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय आणि कोर्ट म्हणते का आंदोलन करणं गुन्हा आहे आणि आजच्या दिवशी आंदोलन एका दलाचं पण आंदोलन आहे, त्यांनी सुद्धा महाराष्ट्र बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. म्हणजे एकाला मायचा आणि एकाला बापाचं करण्याचं काम यासाठी सरकार आहे. सरकार गाळल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. हा बलात्कार याच्यामध्ये सहआरोपी नरेंद्र मोदी, शहा, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या बलात्काराच्या त्या मुलावर त्या मुलीवर बलात्कार त्या आरोपींनी केला, यांनी महाराष्ट्रावर बलात्कार केला आहे म्हणून सहआरोपी यांना सुद्धा करायला पाहिजे असं आमचं शिवसेनेचं ठाम मत आहे. सरकार बचाना काम किया
नवजात महंगाई, नौजवानों को बढ़ती बेरोजगारी के बिल्कुल ध्यान नहीं दिया और आए दिन महिलाओं के साथ ये बहुत घटना होती है। आज आज कई भारत आई को बच्चापुर में जो घटना होती है अमानवी और इंसानियत को शर्मसार करने वाली। आए दिन भारत में हमारी माँ बहनों के साथ ये बलात्कार की घटना हो रही है और ये सरकार सिर्फ प्रचार और प्रसार में लगी है। इस तरीके से अपनी सरकार को बचाया जाए, जबकि केंद्र में बीजेपी सरकार है, महाराष्ट्र में भी बीजेपी सरकार है, इन्हें इसके जल्द से जल्द ऐसा कानून बनाना चाहिए कि बलात्कारी को जल्द से जल्द फांसी दी जाए। ये सरकार आज देश हित में कुछ काम नहीं कर रही है, सिर्फ और सिर्फ अपने अपना अपना प्रचार और अपना प्रसार। महाराष्ट्राच्या संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी या हेडवर आपण आंदोलन केलं होतं, याच्यात आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे, काय बोलायचं याच्यात? आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यवतमाळमध्ये आलेत, हे आमच्यावर नेहमीचीच कार्यवाही आहे। एकीकडे हे म्हणतात की लाडकी बहीण योजना महिलांसाठी काढलेली आहे, मग आम्ही यांच्या सावत्र बहिणी का? आणि लाडकी बहीण घेऊन मिरवायचं आणि चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला, महिलांवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, जे सामाजिक प्रश्न आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे, तो सोडवण्याच्या ऐवजी यांचं जे कौतुक सोहळा चालू आहे हे एकदम चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीवर बोलावं, परंतु त्याआधी त्यांनी महिलांच्या सुरक्षेतेवर सर्वात आधी बोलावं। धन्यवाद। बदलापूरला लहान चिमुरड्यावर झालेला अत्याचार याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। आज या महाराष्ट्रामध्ये महिला वर्ग, स्त्रिया सुरक्षित राहिल्या, लहान मुलीसुद्धा सुरक्षित राहिलेल्या नाही। तसंच आज यवतमाळसुद्धा खरोखर गुन्हेगारीने व्याप्त झालेलं आहे, गुन्हेगारीचे गटा प्रचंड होत आहेत। हे यवतमाळ जिल्हासुद्धा भयमुक्त झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व आंबेडकर पुतळ्याजवळ जमलो असताना पोलिसांनी दडपशाहीचा वापर केला व जिल्हा पोलिसांनी दडपशाहीचा वापर करून आम्हाला स्थानबद्ध केलेला आहे। म्हणजे एका बाजूला कोर्टाचा आदेश आला, आम्ही बंद मागे घेतला, परंतु इथे भाजपाच्या सत्ताधाऱ्याच्या मोर्चातल्या म्हणजे सत्ताधाऱ्यांनी इथे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी इथे मोर्चा काढला, त्याला त्यांनी परवानगी दिली जिल्हा पोलिसांनी व आम्ही विरोधी पक्षातल्या म्हणून आम्हाला दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब केला, हे सुद्धा निषेधार्ह आहे। म्हणून जिल्हा पोलीस दलाचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आहे। आज बदलापूरला जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या निषेधार्थ आज आमचं एक बंदचं आव्हान होतं, परंतु कोर्टाने त्यांना नकार दिल्यामुळं आम्ही तुळस बंदच्या ऐवजी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातनी त्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केला, काळा फिती लावून आणि त्या ठिकाणाहून या पोलीस प्रशासनाने आम्हाला अटक करून या ठिकाणी डिटेन करून ठेवलेलं आहे। आणि मी या पोलीस प्रशासनाला सांगतो की एकीकडे सरकारच्या जे सरकार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आज त्या ठिकाणी हिंदू आंदोलन हिंदू लोकांनी आंदोलन केलं, एक मोर्चा काढला, त्या मोर्चाला यांची परवानगी आहे आणि एकाइकडे आम्ही जवळ निषेध व्यक्त करतो त्या प्रकरणाबद्दल, त्याच्यावर कुठंतरी यांनी कोर्टांनी आम्हाला नकार दिल्यामुळं या लोकांनी आम्ही स्थानबद्ध करून या ठिकाणी अटक केलेलं आहे। यांचा मी या पोलीस प्रशासनाचा आणि या सरकारचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा।